मन मंदिरा गजर भक्तीचा। एका घरी गेलो बाई स्वयंपाक करू लागली, उभ्यानं स्वयंपाक होता। आता ते माया घरी चालू येतं डोक्याचं कशालीच का, उभ्यानं स्वयंपाक चालू होता पण तिच्या पायात चप्पल होती। मी म्हणलं ताई चप्पल काढा ना। नाही महाराजी, स्वयंपाक करताना घालायचीच आहे। मी म्हणलं बरं, महाराजाला हाणायची आहे की एखादी? हो म्हणलं, आपण उठून जा, तो आजच्या हा तिकडं चुलीत घाल। हो ना, स्वयंपाक करताना स्वतंत्र भोजकर बाबा म्हणले, महाराज झपकायची बी एखादी आसन म्हणलं, रंगीबेरंगी तो तारी। काय संस्कृती टोक्याला असो माग आली ते जिथं महाराज होते तिथपर्यंत आली। माझ्या माईनं हे विनोदात घेऊ नका, लय ताकद मोठी आहे माझ्या माईनं तुमची। ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती। मी सहा पुराण वाचिले, सहा ग्रंथ वाचिले। त्या सहा ग्रंथामध्ये 40% वर्णन भारताच्या स्त्रीचं आहे बाबा, भारताच्या स्त्रीचं। लय पवित्रता आहे माय तुमच्याकडे। भगवान प्रभू रामचंद्रान मारोतीरायला सांगितलं, हनुमंता माझ्या सीतेचा शोध घे बापू। संक्रांती आज थोडंसं तुमच्यासाठी पण बोलतो आहे। भगवंतान सांगितलं, देवा सीताई साहेब कशा आहेत? तर देवान सांगितलं, जिथं सीता बसती ती जागा राम राम म्हणती, ती जागा राम राम म्हणती। मारुतीरायन सांगितलं, प्रभू ती भूमी राम राम म्हणती, मी ओळखून घेण्यास सीताई साहेब आहेत। पण मी तुमचा दूत आहे सीताई साहेबान कसं ओळखायचं? मी तुमचा दूत आहे कसं ओळखायचं कसं? तर भगवंताला महर्षी अगस्तीनं 9 ग्रहाची अंगठी दिली ती। घरून जाताना नव्हती बरं भोजकर बाबा, आणि घरून जाताना असती तर केवटाला दिली असती ना, रिकामे ठक होते भगवान घरून जाताना। फक्त सीतेच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, रिकामेच होते, रिकामेच वलकल्ल नेसून। ही अंगठी तिला दाखव, मग तिच्या लक्षात येईल माझा स्पर्श झालेली अंगठी जाय घेऊन। तुम्ही किती मोठे आहेत सांगतो, हा किती मोठे आहेत। मला चोंबळ्या गप्पा नाहीत आवडत, कशाला चोंबळ्या गप्पा करायच्या आगावपणा? जे ते खटखट खटखट नका बोलू, तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव। मला मोठं करायचं का भिकारी करायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे, तुमच्या नाही। विठाला विठाला अंगठी मारुतीरायन शेपटीत बांधली। हे थोडं विषयांतर व्हायले बरं का, पण मी पुन्हा जाग्यावर येतो, यष्टी उलथू देत नाही, पुन्हा येतो माझ्या कडव्यावर, ताण घेऊ नका। ते म्हणताल याचं संपलं का नाही भांडवल, ह्या हौदात हातच घालायचं नाही कोणी। विठाला विठाला ती अंगठी मारुतीरायनं शेपटीत बांधली। मारुतीरायच्या शेपटीला कुठं कुठं घंटी आहे, घंटी चित्र, घंटीचं चित्र आहे, स्मरणात राहावी याच्या करता अंगठी शेपटीत बांधली। अशोक वाटिकेत गेल्यावर शेपटीतली अंगठी सोडी आणि सीताई साहेबाच्या पुढं टाकली सरपंच। अंगठी पाहिल्यावर काय केलं सीतेन सांगू तुम्हाला माझ्या माईनो? मालकाचा स्पर्श झालेली अंगठी बघितल्याबरोबर तिचा आचळू सरसावला, सीतेचा हात पदराला गेला। वनात राक्षसनीच्या त्रासात सीता, पण मालकाचा स्पर्श झालेली अंगठी पाहिली की तितक्या दुःखात पण पदराला हात गेला, तिचा आचळू सरसावला। आचळू म्हणजे पदर, पदर मालकाचा स्पर्श झालेल्या वस्तूत मालकाला बघत होती। ही माझ्या भारताची स्त्री आहे, ही या पवित्र देशाची स्त्री आहे, म्हणून तुम्ही चांगलं वागावं माझ्या माईनं। चला पायी आली पायी, चप्पल नाही पायात। महाराज पर्णकुटीत ध्यानस्थ बसलेले आहेत आणि पर्णकुटीच्या दारात तिनं दर्शन घेतल्याबरोबर आतून आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव। एका व्यक्तीने प्रश्न केला, महाराजाला कसं काय कळालं बाई पाया पडली? मी म्हणलं सुंबळ्या तिच्या हातात बांगड्या होत्या ना, त्या वाजल्या ना, हा ती काय बिन बांगड्याची थोडीच गेलती। योगजन म्हणला, महाराज बांगड्या घालाव मला बी वाटतो। तिच्या हातात बांगड्या होत्या, राम आणि कृष्ण नावाची ताकद सांगायलो। दर्शन घेतल्याबरोबर बांगड्याचा आवाज आला, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव। कोण?
पांचाळ नरेशाची कन्या आहे. बापाचं नाव सांगितलं. काय स्वाभिमानी स्त्रीला, किती स्वाभिमानी भारताच्या स्त्रीला सांगू. मालकाच्या इथं कोटीनं जरी पैसे असले तरी माहेर आवडते, ही भारताच्या स्त्रीची वागणूक आहे. वागणूक आहे. सोन्याचा धूर जरी मालकाची इथं निघत असेल तरी दीपवाळीच्या सणा लेखी असावली. हो, तरी दीपवाळीला बाप झोपड्यात जरी राहत असेल तरी पण या भारतातल्या स्त्रीला मायबापाच्या आणि भावाच्या भेटीला जा वाटते. हे तुमच्यातलं नाविन्य माझ्या माईंनो. ही या पवित्र देशाची स्त्री, या पवित्र देशाची ही ताकद आहे तुमच्यातली. मी पांचाळ नरेशाची कन्या आहे स्वाभिमानानं सांगितलं. किती मोठा सप्ताह आहे. पहिल्या दिवशी इतकं चांगलं म्हणलं, उद्यापासून तर गुलाबजामून, बासुंदी, बदामाचा शिरा, काय काय पदार्थ. पहिल्याच दिवशी पहिल्या कीर्तन करायला फक्त पात्र टाकायचं काम आणि मीठ वाढायचं काम. मी फक्त पात्र टाकून मीठ वाढणार आहे. उद्यापासून विठाला 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 विठाला. सुंदर सप्ताह असताना, एवढा सुंदर सप्ताह असताना एखाद्या म्हणो काहीच दिस गावांचा सप्ताह आहे, पण तरी इथली बाई म्हणीन, बाई माया माहेरात पण वेगळाच असतो. काळेस नुकती तळीत येत बाई. हा, तू या माहेरातली नुकती तेलात असती, इथली घासल्याटात असती का. विनोद नाही, विनोद नाही. या देशातल्या स्त्रीला माहेर आवडत आहे. या देशातल्या स्त्रीला माहेर आवडत आहे. कोणाचं नाव सांगितलं. मी पांचाळ नरेशाची कन्या आहे. वा, पांडवांची पत्नी आहे. काय काम आहे बाई. मी तुम्हाला नेण्यासाठी आले. बाई तुझ्या ध्यानात नाही, अर्जुन आणि भीम नेऊ शकत नाही. जगाच्या मालकाचं पत्र मी यज्ञात टाकलंय आणि तुम्हाला नेते. बाबा तुम्हाला पाहिजे काय. बाबानं सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पुरे का. द्रौपदी म्हणली पुरे का. पुरे का या शब्दाचा अर्थ बद झालं का. महाराजानं झोपाटा उघडत नाही, कुडफुडूनच बाहेर आलं. आणि हा जोडेने विचारलं, बाई 60,000 यज्ञाचं पुण्य तुझ्याकडे आलं कुठून. हस्तनापुरापासून इथपर्यंत पायी चलत आले आणि प्रत्येक पावलाला जगाच्या मालकाचं नाव घेत होते. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. भगवंताचं भजन करीत करीत जेवढे पावलं पडतेत त्या प्रत्येक पावलाला यज्ञ असतो. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता देव. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता देव. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता देव. हरि नाम जपता हरे कृष्ण नाम नाम जपता करे कृष्ण नाम हरि जपता. कोटी 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 बलिचूर.
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेहमी एक हरी नाम जपता घडे, एक भगवंताचं नाव श्रद्धेनं जपलं तो कोट्यवधी यज्ञाचं पुण्य प्राप्त होते, ही रामकृष्ण नामात ताकद आहे. महाराजांनी विचारलं, बाई कोण्या रस्त्यानं आलीस? ह्याच रस्त्यानं. महाराजांनी दोन चार झाडं उपटिले, मोठाले नाही बारकाले, आणि द्रौपदी ज्या रस्त्यानं चलत आली ते रस्ता महाराज झाडू लागलं. विचारलं एक जणान, महाराज रस्ता कशा करता झाडायले? याच रस्त्यातले चालताना हिला खडे टोचू नये याच्याकरता महाराज रस्ता झाडीत होते. महाराज 60,000 यज्ञाचं पुण्य घेतल्याशिवाय येत नव्हतं. भीमाला भेलं नाही ना अर्जुनाला भेलं नाही भोजकर बाबा, काय महाराज असेल ते, काय महाराज असेल. आणि ते महाराज द्रौपदीच्या पुढं रस्ता झाडू लागलं. रथात बसून आलतं का पंढरपुरातलं? ते लय चतुर. एक जण म्हणला, मी लय चालू आहे, तू यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलंय तो किती चालू असेल हे ध्यानात ठेव ना. उचले ते म्हणला, मीच लय चालू आहे. ते फ्यूज काढून घेईन एखादिशी, ते तू चालू राहतो रे. किती हुशार असेल ते. देव चतुर, देव चतुर. जातून जाताना रथात आणि वापस जाताना काय केलं माहितीये? एवढा मोठा साधू द्रौपदीच्या पुढचा रस्ता झाडायलाय, नजर चुकीनं चुकून राहिलेले खडे जगाचा मालक येचू लागला, येचू लागला खडे. हे पांडवांनी प्रत्यक्ष पाहिलं. मधला विषय सोडून देतो. भीमान द्रौपदील दटीला सांग, तू या मान्य महाराज आलाच कस काय? हे कुदांडूच न, हे कुदांडूच न. द्रौपदीन सांगितलं, महाराज 10 फुटाच्या जवळून मी पाहिलाच नाही. ती त्या काळातली बाई होती, हो त्या काळातली. नमस्कार करणं बाजूलसु कौरक बिगप्पा नाही हाणायच्या. आणि माणसाला परमार्थात असो, राजकारणात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो, व्यापारात असो, ज्या माणसाला मोठं व्हायचं का त्यानं फुरसणाच्या जरसं लांब राहायचं, फुरसणाच्या लांब राहायचं. फुरसणाला साधं समजायचं नाही. 5-5 च्या 3 मोटरा चालू होत्या ऊस भिजवायला, 3 मोटरा 5-5 च्या, पाणी किती असेल एवढा खपक्या दोन्हीचा तिन्हीचा पाईप. पण फुरसण पडलं दांडात, दांड तुंबला, मागून फुटला ऊस कोयडा, फट वडे तुडुंब. इतकं फुरसण, पण 5-च्या मोटरीचं 3-चं पाणी वढ्यात नेऊन घालते, इतकी फुरसणात ताकद असेल तर हे साध आहे का? हे साध आहे. यायचं लय लांब लय लांब. हो, स्त्रियाचा तो संघ नको नारायणा, आणि काष्टाया पाशाना मृत्यूकेच्या. मी कपडे घ्यायला गेल्यावर दुकानात काही बाया उभ्या केलेल्या असतात प्लॅस्टिकच्या, मी त्याच्या पण लांबूनच जातो. नको रे बाबा, हो एकच घरी नेली तर इतक्या लांब पळवायली, पुन्हा ही बी झिपरी आपल्या माग याची. विठाला विठाला महाराज येत नाही तुझ्याच्यानं का आलाय? भीमाचा प्रश्न प्रश्न चुकीचा नाही, जाणून घेणं गरजेचं आहे. भोजकर बाबा सांग, माझ्याच्यानं येत नाही. माझ्या भावानं संग्रामात शंकर जिंकले, संग्रामे हरू जिंकतीला. का अर्जुनामुळं आला नाही? का माझ्यामुळं आला नाही? तुझ्यामुळं का आला? तिनं सांगितलं, माझ्यामुळं बी नाही आला, त्याच्यामुळं आलाय. अर्जुन म्हणला, त्याच्यामुळं कसा येईल? त्याचा तर मी लेटर पॅन नेलता, त्यानं तो फोकला, आणि त्याच्यामुळं कसं काय तुम्ही? ती म्हणली, ऐका मालक, मी त्याचं फक्त नाव घेतलंय, आणि त्याचं नाव घेऊन पावलं टाकत होते, त्याला भीमाचे डोळे भरून आले. काय माझ्या पत्नीचं नाविन्य, दृष्टांत संपला. हे जर द्रौपदीनं केलं नसतं तर पांडवाचा यज्ञ पूर्णत्वाला गेला नसता. हा यज्ञ पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराज येणं गरजेचं होता, आणि महाराजाला भोजेकर बाबा 60,000 यज्ञाचं पुण्य देणं गरजेचं होतं. ते यायचं आयुष्य गेलं तरी 60,000 यज्ञ नसते झाले, पण राम आणि कृष्ण नावाच्या ताकदीने एवढा मोठा महाराज येऊन यज्ञ पूर्णत्वाला गेला. म्हणून रामकृष्ण नामे हे मंदिर स्मरा
संपला ना। मन मंदिरा गजर भक्तीचा।